हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये आज मी तुमच्याबरोबर मस्त अशी रेसिपी शेअर करते. मसाला ऑमलेट खूप सुंदर, कमीत कमी साहित्यामधली आणि पटकन होणारी अशी आपली एकदम छान युनिक अशी रेसिपी आहे. करायला खूप सोपी अशी रेसिपी आहे, पण ही रेसिपी सुरू करायच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका, कारण खूप सुंदर सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा. सोपी आपली नेहमीची रेसिपी आहे, पण ती वेगळ्या पद्धतीची थोडी बनवली आहे. बघूया सुरुवात कशी करते ती या रेसिपीला. इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आधी. तेल छान गरम झालंय. तिथे आता मी एक बारीक चिरलेला कांदा, छोटा कांदा घेतलेला आहे, तो एकदम बारीक चिरून आपण त्याच्यावरती तेलावरती छानपैकी असं फ्राय करून घेऊया. कांदा चांगला फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे, ती आपण त्या कांद्यावरती व्यवस्थित परतवून घेऊया. आता इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, छोटाच टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहेत एक टीस्पून धणा जिरा पावडर. धणे आणि जिराची मिक्स पावडर घेतलेली आहे मी. एक टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे आणि 1 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे. सगळे मेजरमेंट हे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आणि आता चवीनुसार मीठ टाकून आपण सगळं काही हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि छानपैकी आपण हा सगळा मसाला असा व्यवस्थित तेलावरती परतवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा शिजला पाहिजे त्याच्यामध्ये. जास्त शिजवायला लागत नाही, 5-10 मिनिटात आपला हे व्यवस्थित सगळा मसाला हा तयार होतो. आता कोथिंबीर टाकून परत एकदा परतवून घेऊया आपण आणि आपला मसाला हा रेडी झाला आहे. आता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला ज्या प्लेटमध्ये सर्व करायचं असेल त्या प्लेटमध्ये डायरेक्ट काढून घेतला तरीसुद्धा चालू शकतो. हे बघा, मी अशा पद्धतीने हा मसाला हा काढून घेतलेला आहे. आता त्याच पॅनमध्ये आपण ऑमलेट करून घ्यायचं आहे. आता ऑमलेट करताना मी थोडीशी वेगळी पद्धत दाखवली आहे. जर ही पद्धत तुम्हाला नाही जमली तर मी रेग्युलर ऑमलेट घातलं केलं तरीसुद्धा चालू शकतं, किंवा अशा पद्धतीने केलं तर खूपच छान होऊ शकतं. आता इथे मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. इथे मी 2 अंड्याचं ऑमलेट करून दाखवणार आहे तुम्हाला. इथे आता मी हे अशी एक जाळी घेतलेली आहे आणि 2 अंडी फोडून मी त्याच्यामध्ये त्याचा फक्त पांढरा भाग असतो तोच फक्त आधी आपण काढून घ्यायचा आहे आणि येल्लो भाग आहे तो आपण नंतर शिजवायचा आहे. आता इथे तेल तुमचं जर भरपूर गरम झालं असेल पॅनमधलं तर तुम्ही ही सगळी प्रोसेस गॅस बंद करून करायची आहे, जशी मी केलेली आहे. कारण का आपल्याला आपलं ऑमलेट हे पटकन शिजवायचं नाही, कारण का आपल्याला हळूहळू ते व्यवस्थित शिजवायचं आहे. आधी व्यवस्थित ते ओतून घ्यायचं. हे बघा, आणि आता हा आपला येल्लो भाग आहे तो आपण आधी साईडला ठेवला आहे, तो आपण नंतर तो यूज करायचा आहे. आता इथे मी गॅस लावून घेते आणि आता थोडंसं असं आपला पांढरा जे ऑमलेट टाकलेलं आहे ते आता व्यवस्थित असं थोडंसं शिजलं. आणि सगळी प्रोसेस ही लो फ्लेमवरती करायची आहे. थोडंसं शिजलं की आपला जो येल्लो पार्ट आपण काढला होता तो आपण अलगद त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने, आणि ही सगळी प्रोसेस लो फ्लेमवरतीच करायची आहे. आता आपण थोडंसं त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि आपल्याला आपला येल्लो पार्ट आहे अंड्यातला तो जास्त शिजवायचा नाही आहे, त्यामुळे हे व्हाईट कलरचा जो पार्ट आहे तो त्याच्यावरती असा कवर करून घ्यायचा आहे. आणि हे सगळं काही आपण एकदम अलगद करायचं आहे. आपलं अंडं इथे असं फोडायचं नाही आहे, ते आपण आपल्या मसाल्यावरती खातानाच फुटलेलं खूप टेस्टी लागेल. आता हे बघा असं आपलं अंडं हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण ते ह्या मसाल्यावरती काढून घेऊया. हे सगळं करताना खूप अलगद असं काढून घ्यायचं आहे की आपला येल्लो पार्ट हा फुटला नाही पाहिजे. हे बघा
अशा पद्धतीने आपण त्या मसाल्यावरती आपलं ऑमलेट हे ठेवलेलं आहे. आता एक गार्निशिंगसाठी एक थोडीशी मी कोथिंबीर त्याच्यावरती टाकून घेते आणि अशा पद्धतीने खूप सोपी टेस्टी अशी मसाला ऑमलेट आपली रेसिपी तयार झाली आहे. फ्रेंड्स, रेसिपी खूप सोपी आहे. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही ही ट्राय करा. तुमची कशी होती तीही मला कमेंट्स करून सांगा. आणि अशा नवीन नवीन सुंदर सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हे मसाला ऑमलेट एन्जॉय करा आणि नक्की मला कमेंट्स करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.